नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या पुढे मी मराठी विषय घेऊन आलो आहे. आपण मागील तासाला उपयोजित लेखनामध्ये बातमी लेखन हा विषय पाहिला होता. आज मी नवीन तुमच्या समोर विषय घेऊन येतो आहे उपयोजित लेखनामध्येच कथालेखन. बघा बोला, विभाग 5 हा उपयोजित लेखन असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 आ खालील कृती सोडवा असा प्रश्न तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये असतो. त्या प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये प्रामुख्याने 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन आणि 3 कथालेखन. असे 3 प्रश्न या ठिकाणी असतात आणि या 3 मधून तुम्हाला 2 प्रश्न हे सोडवायचे असतात. प्रत्येक घटकाला, प्रत्येक प्रश्नाला 5 गुण असतात. एकूण हा प्रश्न 10 मार्काला असतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 आ हा प्रामुख्याने 10 मार्काला तुम्हाला असतो. त्यापैकी आपण आज कथालेखन हा विषय बघणार आहे. आता कथालेखन हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. त्याचे काही प्रकार आहेत ते आपण आता बघू. बघा, कधी कधी काय केलं जातं की प्रामुख्याने कधी कधी फक्त शब्द दिले जातात. शब्दसंख्यासुद्धा 4 ते 5 दिली जाते आणि शक्यतो हे दिलेले शब्द, हे दिलेल्या वाक्य हे आपल्याला नीट वाचून ती कथा तयार करावी लागते. हा एक पहिला प्रकार असतो. दुसऱ्यामध्ये कधी कधी काय असतं की कधी कधी कथेचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवात दिलेली असते आणि नंतर कधी कधी अर्धा भाग किंवा नंतरचा भाग त्याला आपण उत्तरार्ध म्हणतो तो दिलेला असतो. मग तो नीट वाचून आपल्याला ती कथा काय करायची असते, तयार करायची असते. त्याचबरोबर पुढचा जर मुद्दा बघितला तर कधी कधी फक्त शीर्षक दिलं जातं आणि त्या शीर्षकावरून आपल्याला कथा ही लिहावी लागते. फक्त शीर्षक देतात, शीर्षक म्हणजे नाव दिलं जातं आणि त्या कथेच्या शीर्षकावरून आपल्याला कथा ही पूर्णपणे लिहावी लागते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर कधी कधी मुद्दे पण दिलेले असतात. म्हणजे मुद्दे सांगितलेले असतात आणि यामध्ये मुद्दे दिलेल्या असताना त्यांची योग्य ती सांगड घालून, योग्य ती त्या मुद्द्यांची सुसंगत अशी रचना करून आपल्याला कथा ही तयार करायची असते. त्याचबरोबर या कथेमध्येच अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे चित्र दिलेले असतात. वेगवेगळी चित्र असतात, काही शब्द असतात, त्याचप्रमाणे काही वाक्य असतात, यांची सांगड घडून आपल्याला त्या चित्रांवरून किंवा त्या वाक्यांवरून आपल्याला कथा पूर्ण करावी लागते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर कृतीपत्रिकेमध्ये ह्या कथालेखनाच्या काही मुद्दे दिलेले असतात आणि त्यानुसार मग यापैकी कोणता तरी एक मुद्दा देऊन तुम्हाला कथा दिलेली असते आणि मग तुम्हाला कथा लिहायची असते. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर कथालेखन हा प्रकार विचारला जाऊ शकतो मुलांना. मग हे सर्व नीट लक्षात आपण घेतलं पाहिजे. नीट लक्ष घेऊन आकर्षक पद्धतीने ही कृती आपल्याला सोडवणं आवश्यक असतं, खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही जर बघितलं आता पुढे जर आपल्याला जर पाहायचं झालं तर कथालेखन करताना लक्षात ठेवण्याचे काही मुद्दे, काही महत्त्वाच्या बाबी, हे पण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये काय, पहिला मुद्दा जर बघितला तर काय की जी आपण कथा लिहितो आहे त्या कथेला योग्य शीर्षक द्यायला हवं, ते देणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे, ते देणं गरजेचं आहे. दुसरं, शीर्षकावरून कथेच्या विषयी ची कल्पना करून लिहिणं गरजेचं आहे. जो शीर्षक आहे त्या आपण जो शीर्षक दिलेला आहे त्या शीर्षकाच्या कथेवरून, म्हणजे आपण कथेवरून त्या शीर्षक हे लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि विषय पुढचा मुद्दा जर विचार घेतला तर कथा ही नेहमी भूतकाळातच लिहिली पाहिजे. कथा काय करायची, नेहमी भूतकाळात लिहायची, हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर कथेच्या घटना आपण लिहितो
त्याचा योग्य क्रम घेऊनच लिहिणं गरजेचं आहे. कारण की कथेला पण क्रम असतो, म्हणजे झालेले प्रसंग असतील, झालेल्या घटना असतील, त्या प्रसंगानुसार त्या घटनेनुसार ती कथा लिहिणं गरजेचं आहे. तर पुढचा मुद्दा, कथेची जी पात्र असतात, कधी कधी बघा पात्र वेगवेगळी कथेमध्ये पात्र वेगवेगळी असतात, त्यांच्या तोंडी असलेले शब्द असतील, संवाद असेल, त्या संवादाप्रमाणेच पात्राप्रमाणेच लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि हे लिहित असताना या मुद्द्यांचा आपल्याला विचार हा करावा लागणार आहे. बघा जर पुढे जर बघितलं कथा, पुढचा मुद्दा जर विचार घ्यायचा असेल कथा लिहिताना, तर कथा योग्य प्रकारे पुढे पुढे सरकेल त्या बेताने प्रामुख्याने 2 ते 3 असे परिच्छेद सुद्धा करण्याची गरज आहे. म्हणजे परिच्छेद स्वरूपात कथाही आपण लिहिली पाहिजे. कथेत वातावरणाची योग्य निर्मिती असणं पण आवश्यक आहे. कथेमध्ये वातावरणाची योग्य निर्मिती द्यायला हवी. त्याचबरोबर पुढचा मुद्दा जर आपल्याला विचार करायचा, जेव्हा कथेचा उत्तरार्ध व पूर्वार्ध येतात तेव्हा प्रश्नपत्रिकेतील तो भाग उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा नसतो. लिहिला नाही तरी चालेल, म्हणजे सुरुवातीचा जो काही भाग देतात, ओळी देतात आणि शेवटी कधी कधी देतात, तर तो लिहिला नाही तरी चालेल. मग आपण उत्तरे पत्रिकेमध्ये जे विचारले आपल्याला तेच लिहायचं आवश्यक आहे. कथालेखन लिहिताना जर पुढचा मुद्दा विचार केला, तर कथालेखन लिहिताना कमीत कमी 80 ते 100 शब्दांमध्ये कथा लिहिणं गरजेचं आहे. 80 ते 100 शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता. आणि कथेला शक्यतो कथेला योग्य तात्पर्य किंवा आपण त्याला बोध हे पण लिहिणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही लिहिलं तर त्याचा फायदा तुमच्या मार्कांमध्ये पण होईल. आणि हे मुद्दे विचारात घेऊन आपण कथा लिहिणं गरजेचं आहे मुलांना. आता कथा लिहिताना तुमचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमचं वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही अवांतर पुस्तकं वाचली पाहिजेत, गोष्टींची पुस्तकं वाचली पाहिजेत, जे तुम्हाला माहिती मिळेल ते पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणून म्हणतात वाचाल तर वाचाल. तुम्ही वाचलं तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि नक्कीच पुस्तकांच्या माध्यमाद्वारे आपल्याला नवनवीन गोष्टींची माहिती मिळत असते, नवनवीन लिहिण्याची कल्पना आपल्याला येत असते. आणि म्हणून पुस्तकं वेगवेगळे लेख आपण वाचले पाहिजेत. आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे. बघा मुलांना, आपण आता तुमच्यासमोर एक मी उदाहरण घेतो आहे. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये कथालेखनामध्ये खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा असा प्रश्न दिलेला असतो. मग याच्यामध्ये मी तुम्हाला दिलं आहे की नागापूर गावात गोकुळ नावाचा एक इसम राहत होता. त्याचा कोंबडा पाळण्याचा व्यवसाय होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे कोंबड्यांची अंडी जमा करून विकण्यासाठी तो जात होता. तेव्हा टिंब 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 या पद्धतीने तुमच्यासमोर एक अपूर्ण कथा आहे. त्याचा सुरुवातीचा भाग दिला आहे आणि तुम्हाला ती पूर्ण करायची. मग आता हे कसं लिहिणार? तर लिहिताना अगोदर तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचतात त्यावेळेस तुम्हाला जर शीर्षक जर त्याला योग्य वाटत असेल किंवा सुरुवातीला शीर्षक जर लिहिलं तर खूप महत्त्वाचं आहे. बघा तर आता मी लिहितो आहे या कथेवरून, अति तिथे माती हे शीर्षक मी या ठिकाणी त्या कथेला देतो आहे. मग सुरुवात कशी करणार? तर नागापूर गावात गोकुळ नावाचा एक इसम राहत होता. त्याचा कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे कोंबड्यांची अंडी जमा करून विकण्यासाठी तो जात होता. तेव्हा गोकुळ नेहमीप्रमाणे अंडी गोळा करायचे काम करू लागला. गोळा करता करता काय आश्चर्य, एका कोंबडीने सोन्याचे अंडे दिले. ते पाहून तो खूप चकित झाला. दररोज ही कोंबडी सोन्याची अंडी देत असे. काही दिवसात तो खूप श्रीमंत झाला. त्याचा व्यवसाय रुंदीगण झाला, वाढला. सोन्याची अंडी विकून त्याने बंगला बांधला, नवीन नवीन गोष्टी खरेदी केल्या, खूप श्रीमंत झाला. परंतु
त्यात त्याला समाधान वाटले नाही. त्याचा त्याच्या मनात आले की मी जर कोंबडीला मारले तर तिच्या पोटात मला एकाच वेळी भरपूर सोन्याचे अंडे मिळतील आणि मी खूप श्रीमंत होईल. त्यामुळे गोकुळने एके दिवशी त्या कोंबडीला मारून टाकलं. पण काय दुर्दैव्य, कोंबडीच्या पोटात एकही अंडं नव्हतं. गोकुळला आपण केलेल्या कृत्याचं खूप वाईट वाटलं. साहजिकच अशा पद्धतीने आप तर मग आपल्याला या गोष्टीवरून बोध किंवा तात्पर्य पण लिहिता येईल. मग ते तात्पर्य काय लिहिता येईल की कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ नसावा. तर मुलांनो, तुम्हाला नक्कीच ही गोष्ट आवडली असेल, कथा आवडली असेल. मी तुमच्यासमोर एक स्वाध्याय पण देणार आहे. तो स्वाध्याय खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. पावसाची मौज लुटावी म्हणून कसारा घाटात जाण्याचे ठरवले. घाटाघाटातून जाताना खूप मजा येत होती. धुवाधार पाऊस पडत होता. कसारा घाटात प्रवेश करताच सर्व मंडळींनी फोटो काढण्यात दंग होती आणि अचानक मोठा आवाज झाला, टिंब टिंब टिंब. आता या कथेमध्ये पण मी सांगितलेले मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे, लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या बाबी हा विचार करून ही कथा तुम्ही पूर्ण करायची. ती नक्कीच तुम्हाला येईल. तर मुलांनो, आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच समजला असेल. पुढच्या तासाला आपण नवीन विषय घेऊन येणार आहे, नवीन टॉपिक तुमच्यासमोर असणार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. आजचा तास आपण इथेच थांबू. धन्यवाद. नमस्कार.